जगभरात कोरोनाबाधितांची संख्या जवळपास 5,48,00,000 पोहोचली आहे. तर आतापर्यंत 13,23,000 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,35,000 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तिथली बाधितांची संख्या 1,13,55,000 पुढे गेली आहे. ब्राझीलमध्ये हीच संख्या 58,63,000 पुढे गेली आहे. युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 19,81,000 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यानं स्वतःला विलगीकृत करून घेतलं आहे.